देशात कोरोनाची लाट ओसरत असताना ओमायक्रॉनच्या नव्या स्टेथ व्हेरियंटनं पुन्हा एकदा जगाची धडधड वाढवली आहे. या खतरनाक व्हेरियंटमुळे अमेरिका युरोपमध्ये रुग्ण वाढीचा कहर झालाय. अमेरिकेमध्ये दिवसाला 33% नवे रुग्ण स्टेथ व्हेरियंटचे वाढतात आणि हा व्हेरियंट झपाट्यानं पाय पसरू लागल्यानं अनेक देश अलर्ट मोडवर आहेत. सध्या तरी महाराष्ट्राला या व्हेरियंटचा धोका नाहीये, पण काळजीही घ्यायलाच हवी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, की ओमिक्रॉनचा जो नवीन व्हेरियंट आहे स्टेल्थ व्हेरियंट, तो सध्या अमेरिकेमध्ये आढळून आलेला आहे. तर त्यासाठीच काय आहे की सर्वांना आता काय घ्यायचे आहे की काळजी घ्यायची आहे. तरी आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये हा जो व्हेरियंट आहे तो आतापर्यंत आढळून आलेला नसला तरी पण काय घ्यायचे आहे की सर्वांना काळजी घ्यायची आहे. त्यानंतर सर्व जे जिल्हाधिकारी आहेत त्यांना सुद्धा काय देण्यात आली आहे की याबद्दलची जे जागरूकता आहे ते आतापासूनच, म्हणजे जेणेकरून हा काय आहे की समोर वाढला नाही पाहिजे, त्यासाठीच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा काय दिलं आहे की त्यांनी एका पत्राद्वारे निवेदन दिलेलं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, की तुमच्या ज्या परीक्षा आहेत उन्हाळी 2022 ज्या परीक्षा आहेत त्या ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार, तर ते काय होणार की समोरची गोष्ट आहे की सिच्युएशन कशी असते आणि कशी नाही. परंतु बघा की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे जे कोर्सेस आहेत ते ऑनलाईन पद्धतीने झालेले आहेत, म्हणजे जो काही सिलेबस कव्हर झालेला आहे तो ऑनलाईन पद्धतीने झालेला आहे. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांची जी मागणी आहे ती ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा व्हावी अशी मागणी आहे. आणि ह्याच मागणीचा जो काही समोरचा हे आहे ते काय करणार की युनिव्हर्सिटी त्यावरती विचार करणार आहे की ह्या ज्या परीक्षा आहेत त्या ऑनलाईन घेणार की ऑफलाईन घेणार आहेत. काही काही युनिव्हर्सिटीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो, परंतु काही युनिव्हर्सिटीच्या ज्या परीक्षा आहेत त्या अजूनपर्यंत आपला डिसिजन डिक्लेअर करायचे आहेत, म्हणजे ऑफिशियली ते अनाऊन्स करायचे आहेत की ज्या परीक्षा आहेत त्या ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, की आजच काय झालं की RTMNU मध्ये विद्यार्थ्यांनी काय केलं, प्रोटेस्ट केला की ज्या परीक्षा आहेत, कारण विद्यार्थ्यांचा जो सिलेबस आहे तो ऑनलाईन झाला आहे तर त्यांच्या परीक्षा सुद्धा कशा व्हायला पाहिजेत, ऑनलाईन पद्धतीनेच व्हायला पाहिजेत. तर यावरती सुद्धा विचार करणार आहेत की ज्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन पद्धतीने होणार होत्या त्या ऑनलाईन पद्धतीने होणार की काय होणार याबद्दल सुद्धा काय होणार की लवकरच यावरती प्रतिसाद देणार आहेत. तर जशी नवीन अपडेट येते विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.